तर हाय मी स्मिता, मस्ती की पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बाप्पाच्या प्रसादासाठी पंचखाद्य कसं केलं हे आपण बघूयात. तर इथे मी 2 मोठे चमचे खसखस घेते आहे. तर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून आपल्याला ही खसखस 1 मिनिटभर भाजून घ्यायची, थोडासा रंग बदलेपर्यंत. तर इथे खसखसचा रंग बदललेला आहे. मी आता एका मिक्सरच्या भांड्यात ती काढून घेते आणि थोडीशी आपण ही फिरवून घेऊ. त्याच कढईमध्ये मी आता 1 मोठी वाटी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. हे खोबरं आपण थोडंसं लालसर खमंग भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपलं खोबरं अगदी छान मस्त खमंग भाजून झालेलं आहे. हे खोबरं मी आता एका ताटात गार होण्यासाठी काढून घेते. कढईत मी 1/2 वाटी खारीक पावडर घालून घेते. खारीक पावडरही आपण 1 मिनिटभर भाजून घेऊया, म्हणजे हा प्रसाद बरेच दिवस टिकतो. तर इथे खारीक पावडर थोडीशी भाजून घेतल्यावर यामध्ये मी थोडेसे काजू बदामाचे काप घालून घेते, तेही आपण 1 मिनिट परतून घेऊया. आता हे थोडंसं परतून झाल्यावर मी गॅस बंद करते आणि थोड्या वेळ आपण गार होऊ देऊ. तर ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण खसखस बारीक करून घेतली होती त्यात आता हे गार झालेलं खोबरंही आपण घालून घेऊ. खसखस आधीच एकदा फिरवून बारीक करून घ्यायची, नाहीतर खोबरं घातल्यावर खसखस बारीक होत नाही. आता यात मी 3 चमचे खडीसाखर घालून घेते, ती आपण खोबऱ्यासोबत बारीक करून घेणार आहोत. आता खडीसाखर, खोबरं आणि खसखस या तिन्ही गोष्टी आपण बारीक करून घेतलेल्या आहेत, त्या एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते. आणि आता यात आपण भाजून घेतलेली खारीक पावडर आणि सुका मेवाही घालून घेऊया. यात मी थोडेसे बेदाणे घालून घेते आणि यात आपण 1/2 चमचा वेलची जायफळ पूड घालून घेऊ, यामुळे मस्त स्वाद येतो. आणि या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर इथे आपलं मस्त खमंग असं पंचखाद्य तयार झालेलं आहे. तर मस्त खमंग लागणारं असं हे पंचखाद्य बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह. धन्यवाद.